अंकिता वालावलकर म्हणजे अर्थातच कोकण हार्टेड गर्ल सोशल मीडियावर एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे। मालवणी भाषेतील तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती आता सोशल मीडिया स्टार झाली आहे। अंकिता आता टेलिव्हिजनच्या विविध कार्यक्रमात सुद्धा दिसली आहे, मात्र गेल्या काही दिवसात ती चर्चेत आली होती ती ओंकार भोजनेमुळे। एका पॉडकास्ट मध्ये बोलताना ओंकारने अंकिताचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर अंकिता आणि ओंकार या दोघांचं नाव जोडलं गेलं। आता अंकिताने इंस्टाग्रामवर एका हळदी समारंभातील फोटो शेअर केले आणि त्यावर कमेंट बॉक्स मध्ये अनेकांनी ओंकारचं नाव घेत कमेंट्स केल्यात। अंकिताने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर असं वाटतंय की तिचीच हळद आहे, मात्र तिने मजेशीर कॅप्शन देत हे स्पष्ट केलंय की ती तिची हळद नाहीये। अंकिताने हसण्याचे इमोजी कॅप्शन मध्ये देत लिहिलंय, जर ही खरच माझी हळद असती तर। आता ज्यांनी हे कॅप्शन वाचलं नाही त्यांना खरच वाटू शकतं की अंकिता लग्न करतेय आणि तिने तिच्याच हळदीचा फोटो पोस्ट केलाय। आणि अशाच काही युजर्सनी अंकिताच्या फोटोवर ओंकारचं नाव घेत कमेंट केले आहेत। एकाने मुन्ना भाई MBBS मधला डायलॉग कमेंट मध्ये लिहित म्हटलंय, ओंकार भोजने म्हणेल उस रात अपुन 2 बजे तक पिया। अन्य एकाने कमेंट केली आहे की ओंकार भोजने कुठे आहे। एकाने असं विचारलंय की नवरोबाचे कान पियायला ओंकार येणार आहे का। अंकिताचा हा फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आलाय। एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये ओंकारला विचारण्यात आलं होतं की तुला कुणी आवडतं का, तुझी क्रश कोणी आहे का। तेव्हा अभिनेत्याने असं उत्तर दिलं होतं की क्रश अशी कोणी नाही, पण मला कोकण हार्टेड गर्ल आवडते, तिचा स्वभाव मला खूप आवडतो, ती ज्या प्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते आणि त्यावर बोलते त्यामुळे तिला फॉलो करायला मला आवडतं। या मुलाखतीनंतर अंकिता आणि ओंकार यांनी भेटही घेतली होती आणि त्यांचा एक फोटो सुद्धा सोशल मीडियावर अंकितानं शेअर केला होता आणि तेव्हापासूनच या दोघांचं नाव एकमेकांबरोबर जोडलं जाऊ लागलंय। अलबेल सारे तरी गोड नाही, पाहण्या तुला मन हे आतुर का, दूर का अशी तू दूर का, मी असा मजबूर का, मी असा मजबूर का। रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।